दोस्तों हम साथ मिलके पर दूर रह के इस कठिन समय से गुजरते हैं. स्टे हेल्दी स्टे ब्लेस्ड एंड लेट्स सिंग टुगेदर. यस इस कठिन समय पे जीत पर Yeah.
अ व्हेरी गुड इवनिंग टू एव्हरीबडी. आपण आठवड्याभरानंतर भेटतोय, पण बहुतेक आपण रोज भेटतच असू जर तुम्ही रोज व्हिडिओज फॉलो करत असाल, टॅपिंगचे जे आधी घेतलेले आहेत आपण, तर आपण रोज भेटतच असू. आजचा विषय आपण बोलणार आहे डिप्रेशन, एन्झायटी ऑफ दिस होल लॉकडाऊन, पोस्ट लॉकडाऊन. का हा विषय आज आपण घेतला आहे, तर अलीकडे आत्ता गेल्या 2-3 आठवड्यांमध्ये माय फोन इज फुल ऑफ मेसेजेस फ्रॉम पीपल हू आर सफरिंग फ्रॉम एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस, आणि त्यांना कळतच नाही आहे की हे हँडल कसं करायचं. आता हे आत्ता सडनली एकदम असं का पॉप झालेलं आहे, हे आत्ता सडनली असं पॉप झालेलं नाही आहे. एक प्रकार असतो ज्याला क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतात. क्लिनिकल डिप्रेशन इज की जिकडे ज्या वेळेला आपल्या ब्रेनला खरंच हे न्यूरोट्रान्समीटर्स जे आहेत, ज्याला आपण हॅपी हॉर्मोन्स म्हणूया आपल्या समजुतीसाठी, दॅट मेक अस फील होपफुल विथ लाईफ, दॅट मेक अस फील पॉझिटिव्ह विथ लाईफ, दॅट कीप अस मोटिवेटेड, गिव्ह अस द स्ट्रेंथ टू गो ऑन इन लाईफ, मेक अस फील लव्ड, मेक अस फील बिलॉंग्ड. हे सगळे जे हॅपी हॉर्मोन्स आहेत हे सिक्रीट व्हायचे हळूहळू डिप्लीट व्हायला लागतात, कमी व्हायला लागतात. ह्याची बरीच कारणं आहेत, पॅथॉलॉजिकल रिझन्स आहेत, शॉक आहे, ट्रॉमा आहे, हेरिडिटरी फॅक्टर्स असू शकतात, कुठला आजार असू शकतो, किंवा आधी हिस्ट्री असू शकते ऑफ दीज डिप्रेशन एपिसोड्स ऑफ डिप्रेशन. पण या सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे इज कल्टिवेटेड स्ट्रेस. आणि आपण सगळेजण आज नाही गेले कित्येक वर्ष या कल्टिवेटेड स्ट्रेस पॅटर्नवरती जगतो आहे. आपल्या बोलण्याकरता हे सगळं मनात आहे, भावना आहेत, चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, वाईट वाटतंय, दुःख वाटतंय, हे आपल्यासाठी बोलीभाषेमध्ये हे इमोशन्स आहेत. पण शरीरासाठी ही प्रत्येक गोष्ट एक केमिकल आहे. सो जेवढं आपण कल्टिवेटेड स्ट्रेसवरती जगायला लागतो, स्ट्रेस मेक्स यू फील गुड ऑर बॅड, स्ट्रेस ऑब्व्हियसली ड्रेन्स अस, स्ट्रेस ऑब्व्हियसली मेक्स अस फील व्हेरी व्हेरी बॅड, इट मेक्स अस फील होपलेस विथ लाईफ. आणि जेवढं ह्याची हॅबिट वाढत जाणार आहे ना आपल्या सिस्टमला, एक पॉईंट असा येतो की जिथे ॲक्च्युली बॉडीला वाटत नाही की या माणसाच्या आयुष्यात खरंच काही स्टिम्युलस असं आहे की ज्याच्यामुळे आपण हे हॅपी हॉर्मोन्स क्रिएट केले पाहिजे. ज्या वेळेला आपण स्ट्रेस, कल्टिवेटेड स्ट्रेस, कल्टिवेटेड स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस पॅटर्नवरती सतत जगण्याची जेव्हा आपण सवय पाडून घेतो, आंघोळणी पाडून घेतो, ही कळत न कळत असेल आपल्या शरीराला, मेंदूला, पेशींना कळत नाही की आपण मजा करतोय. म्हणजे तुम्ही उगाचच जर 10 वर्षापूर्वीचा एक ट्रॉमा काढून सतत जर रडत असाल, तुम्हाला जसं जसं लोकांनी त्रास दिला याची सतत जर तुमच्या डोक्यामध्ये उजळणी करत असाल, एखाद्या XYZ माणसाने तुम्हाला खूप छळलेलं आयुष्यात, आणि तुम्ही मनामध्ये सतत त्या द्वेष तिरस्कारावरती जर जगत असाल, तुमच्या प्रत्येक पेशीला असं वाटतं, तुमच्या मेंदूला असं वाटतं की अरे हे खरं चाललेलं आहे. त्याला कळत नाही की तुमचा वेळ जात नाही म्हणून तुम्ही टाइमपास करून ही फिल्म रिवाइंड करताय सारखी सारखी. आणि त्या सगळ्या स्ट्रेसला तुमची बॉडी ॲज इफ आत्ता घडतंय असा रिस्पॉन्स देते. रोज दिवसातनं जितक्या वेळा तुम्ही त्या सगळ्याचा विचार करत असाल, यू आर प्रोग्रॅमिंग युअर सेल्फ टू लिव्ह ऑन दॅट स्ट्रेस. आज लॉकडाऊनला काल परवा 1 महिना झालाय. आज 22 तारीख आहे, मागच्या 20 तारखेला लॉकडाऊन अनाऊन्स झाला होता. 1 महिना झालेला आहे आपण लॉकडाऊनमध्ये होतो. आपण खरंच काय केलं मला कॉमेंट्स करून तुम्ही सांगायची गरज नाही आहे, हे तुमच्या इंट्रोस्पेक्शनसाठी आहे. 2 वेगळ्या भाज्या बनवल्या किंवा कुठेतरी काहीतरी चित्र काढली, फोटोग्राफी केली, याला काही व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही काय ॲड केलं स्वतःला, प्रोफेशनली तुम्ही स्वतःला कुठे अपग्रेड केलं, इमोशनली, एनर्जेटिकली तुम्ही काय केलं, कुठली सवय तुमची कमी केली, कटकट करायची बंद केली, सेल्फ पिटीवरती जगायची बंद केली, सतत प्रेमाच्या कमतरतेत जगायचं बंद केलं, नाही. राग कमी केला, नाही. हे सगळं आपण कार्पेटच्या खाली घातलेलं आहे सगळं, आणि हे सगळं आता हळूहळू वर यायला लागलेलं आहे. आपल्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये, सी इट्स अ व्हेरी लॉंग बॅटल, हा जो करोनाचा हे युद्ध जे आहे ना, इट्स अ लॉंग बॅटल. तुम्हाला जर वाटत असेल की लॉकडाऊन संपल्यानंतर करोना संपणार आहे, तर असं होणार नाही आहे. असं म्हणतायत की लॉकडाऊन हे एक पॉज बटन आहे. आपल्याला खरी परिस्थिती तेव्हा कळणार आहे जेव्हा लॉकडाऊन ओपन होणार आहे.
आणि ज्या वेळेला लोक इकडे तिकडे ट्रॅव्हल करायला लागतील, परत कामावरती रुजू होतील, त्यावेळेला काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि आजाराच्या स्तरावर तर जाऊच दे, पण बाकीच्या सगळ्या स्तरांवरती सुद्धा आयुष्य पहिल्यासारखं नक्कीच राहणार नाही. अ लॉट हॅज चेंज्ड, कारण इतका मोठा धक्का, इतका मोठा सेटबॅक सगळ्यांनाच बसलेला आहे. आणि ज्या वेळेला ॲक्च्युली ॲक्टिव्हिटी सुरू होईल ना, तुम्हाला कळणार नाही की मी माझा स्ट्रेस हँडल करू, मी माझे इमोशन्स हँडल करू, मी माझं काम हँडल करू, मी काय करू त्या पॉईंटला. आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटणार आहे की मला थोडासा वेळ मिळाला असताना माझी ही स्किल डेव्हलप करायला, माझं अँगर मॅनेज करायला, माझे स्ट्रेस रिस्पॉन्सेस कंट्रोल करायला, माझं डिप्रेशन कंट्रोल करायला, तर आज माझी गती काहीतरी खूप वेगळी असती लाईफमध्ये. दिस इज द टाईम. मी घाबरवत नाही आहे. आय एम मेकिंग यू अवेअर. आय एम मेकिंग यू अवेअर दॅट यू स्टील हॅव टाईम, बिकॉज इट इज गोन टू बी अ व्हेरी डिफिकल्ट टाईम. इट्स गोन टू बी अ डिफिकल्ट टाईम, कारण सगळंच बदलणार आहे, सगळ्यांनाच फटका बसलेला आहे. सो सगळं पहिल्यासारखं व्हायला फार वेळ लागणार आहे. या प्रोसेसमध्ये इट इज ॲक्च्युली सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट, फिटेस्ट ऑन ऑल लेवल, इमोशनली, प्रॅक्टिकली, एनर्जेटिकली. जे फिटेस्ट आहेत त्यांचंच सर्व्हायवल शक्य आहे. हे आत्ता वेळ घालवू नका. इट्स टाईम फॉर यू टू ॲक्च्युली पॉलिश युअर स्किल्स, नॉट प्रॅक्टिकली, इवन इमोशनली, तुमचे स्ट्रेस रिस्पॉन्सेस. कारण तुम्ही जेवढं तुमच्या स्ट्रेस रिस्पॉन्सेसवरती काम करता तेवढा तुमचा रेझिलियन्स वाढतो. व्हॉट इज रेझिलियन्स? रेझिलियन्स इज युअर एबिलिटी टू फाईट बॅक, टू कम बॅक आफ्टर फेसिंग स्ट्रेस. कुठल्याही ट्रॉमामधून गेल्यानंतर पटकन किती आपण रिकवर करू शकतो ती एबिलिटी वाढवणं गरजेचं आहे आत्ताला. पण आपण कुरवाळून बसलो आहे डिप्रेशनला. हे डिप्रेशन आत्ता का तोंडवर काढतंय? हे आधी पण होतं आपल्या आयुष्यात, पण आपण पळत होतो. ऑफिसला जायचं होतं, कॉलेजला जायचं होतं, अभ्यास होता, मित्र होते, मैत्रिणी होत्या, आवाज होता, हॉटेलिंग होतं, जंक होतं, त्याच्यामुळे हे सगळं कार्पेट खाली गेलं होतं. आणि हे आता ज्या वेळेला बाहेर जाणं हे आपलं औषध झालं होतं या सगळ्यासाठी, या सगळ्या डिप्रेशनला लढण्यासाठी, आणि आता बाहेर जाणंच बंद झालं आहे. सो कुणीतरी आपलं औषध काढून घेतलेलं आहे. सो अशा पॉईंटला हे सगळं असं सरफेसला वरती आलेलं आहे. येऊ देत. इफ यू हँडल इट द राईट वे, इट विल, यू विल बी आउट ऑफ इट वन्स अँड फॉर ऑल. पण आपण काय करतो? आपण ते कुरवाळतो, त्याला मांडीवरती घेऊन बसतो, त्याला अंजारतो, गुंजारतो, आणि आपल्याला कळत नाही ते एवढं मोठं कधी झालं. त्याला खायला आपणच घातलेलं आहे. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की हा स्ट्रेस, हे डिप्रेशन, ही हेल्पलेस अवस्था, मी आधी अशी होते आणि आज मला एवढी साधी कामंसुद्धा करता येत नाही आहेत, हे असं कसं झालं? हे असं हळूहळू झालेलं आहे. दिस इज युअर टाईम टू बी अवेक. या स्ट्रेस पॅटर्न्सला बळी पडू नका. सो सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण फक्त थेरपी करणार नाही, आज आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहे. सगळ्यात पहिलं तर चेंज युअर सेल्फ टॉक. सेल्फ टॉक म्हणजे जे नकळत आपल्या सिस्टीममध्ये सतत सुरू असतं. तुमच्या मनामध्ये जर सतत सुरू असेल की ह्या माणसाला माझी किंमतच नाही आहे, मी एवढं राब राब राबते, मुलांना काही किंमत नाही आहे, याला किंमत नाही आहे, मला ताकद नाही उरलेली माझ्या अंगामध्ये, माझं कुणी कधी साधं अप्रिशिएटसुद्धा करत नाही, हे जे सतत सुरू आहे ना तुमच्या सिस्टीममध्ये, हे पाहिजे आहे का? नको आहे ना. बरोबर याच्या ऑपोजिट अवस्था आपल्याला पाहिजे. पण सतत आपण याच रिदम्सवरती ऑपरेट करतोय. तुम्ही शेवटचा दिवस आठवा की ज्या वेळेला तुम्ही स्वतःला काहीतरी आश्वासनकारक बोललेले आहात की ठीक आहे, सगळं व्यवस्थित होईल. कटकट करणं हा उपाय नाही आहे. ज्या वेळेला आपण, लोकांना वाटतं मग बोललं नाही तर कळणार कसं, अरे इतके वर्ष बोलताय, कळलं का? नाही कळलं. ॲट द एंड काय झालं? तुम्हीच राबताय. सो तुम्हाला ज्या त्या माणसांचा राग येतो की घरातली माणसं सपोर्ट करत नाहीत, कामं करत नाही, टॅप इट, टॅप करा की मला भयंकर राग येतो या एक्स वाय झेड माणसाचा, की हा माणूस मला कुठल्याही कामाला मदत करत नाही, आणि माझ्यातनं हा राग रिलीज व्हावा, त्यानं काम करावं, हे टॅपिंग करू नका. मला परवा एकाचा मेसेज आला,
त्या मॅडम एका व्यक्तीबरो त्यांच्या एका रूममेटबरोबर क्वारंटाईन्ड आहेत, कारण आता त्या गावाला पण जाऊ शकत नाहीत, लॉकडाऊनमध्ये अडकल्या आहेत त्या. आणि ती बाई दिवसभर कोणाशी तरी, ती जी दुसरी रूममेट आहे ती दिवसभर कोणाशी तरी फोनवर बोलत असते, त्याच्यामुळे ह्यांना इतकं इरिटेट होतं आणि या कुठे जाऊ पण शकत नाही. म्हणून त्यांनी मला सांगितलं की मी टॅपिंग करते पण काहीच तिच्यात फरक पडत नाही. म्हणलं हा जो रिस्पॉन्स आहे ना तिच्यासाठीचा की तिच्यात काही फरक पडत नाही आहे, हा जोपर्यंत रिलीज होत नाही ना तोपर्यंत तिच्यात काय तुमच्यात सुद्धा फरक पडणार नाही. आणि टू एक्सपेक्ट एनी काइंड ऑफ अ रिझल्ट आउट ऑफ टॅपिंग, पहिला फरक हा आपल्याला आपल्यात दिसला पाहिजे. रेझोनन्स आहे ना सगळं. व्हेन यू गेट इरिटेटेड, यू आर सो स्ट्रेस्ड अँड पिस्ड ऑफ विथ समबडी, व्हॉट इज युअर एनर्जी? इरिटेशन. समोरचा कळत न कळत तुमच्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार. सो सगळ्यात पहिलं तर सी, टेक्निक महत्वाची नाही आहे, टेक्निकच्या पाठीमागचं तुमचं अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. तुम्ही सतत जर स्वतःला सांगत असाल की मी इरिटेट होते, ही बाई मला इतका त्रास देते, मी इरिटेट होते, ही माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, माझी शक्तीच कमी पडते. हा त्यांनी एक शब्द वापरला त्याच्यामध्ये, मला त्या म्हणाल्या की मी कितीही काही केलं ना तरी तिच्या नेगेटिव्हिटी समोर माझी शक्तीच कमी पडते. एक्झॅक्टली. इफ यू बिलीव्ह दॅट समथिंग इज सो स्ट्रॉंग देन यू, इट विल ऑब्व्हियसली ओव्हरपावर यू. सो नुसतं टॅपिंग, नुसतं वेड्यासारखं टॅपिंग करतोय, डोळे बंद करून मेडिटेशन करतोय आणि अंडरस्टँडिंग जर शून्य असेल तर काहीच उपयोग नाही आहे. वी आर प्रिपेअरिंग फॉर अ वॉर, फॉर अ पोस्ट वॉर. जेव्हा आपण ॲक्च्युली फील्डमध्ये जाणार आहे त्यावेळेला जर आपण इमोशनली एनर्जेटिकली सॉर्टेड असू तरच आपण आपल्याला पाहिजे तो चेंज त्या सगळ्या परिस्थितीवरती निर्माण करणार आहे आणि बाकीच्या हजारांमध्ये आपण सर्व्हाइव्ह करणार आहे, कारण तशीच परिस्थिती आहे. That is the fact. So remember the last time तुम्ही स्वतःला काहीतरी आश्वासनकारक सांगितलेलं आहे. खूप लोक अशी असतात जी जगातली सगळी कटकट करतात आणि मग शेवटी म्हणतात की नाही पण मला गरज असली की मला मदत मिळते. मग हे पहिलं का बोलत नाही? सगळी कटकट बोलून झाल्यावरती का बोलता? से दिस द फर्स्ट थिंग अँड बिलीव्ह इट, की माझी गरज असते तेव्हा मला मदत मिळते, माझी गरज असते तेव्हा मला पैसे मिळतात, माझी गरज असते तेव्हा माझ्यासाठी लोक उपलब्ध असतात. आपण बरोबर याच्या ऑपोजिट बोलत असतो सारखं. मला कोणी समजून घेत नाही, मला कोणी प्रेम करत नाही, मला कोणी मदत करत नाही, मला गरज लागली की कोणी नसतं, मी सतत एकटी असते. दिस इज व्हॉट वी आर कॉन्स्टंटली फीडिंग आर सेल्फ. तुमच्या पेशींना, तुमच्या एनर्जी बॉडीला, तुमच्या सिस्टमला कळत नाही की यू जस्ट टाइमपास चाललेला आहे, त्याला वाटतं हे खरं आहे. And that changes your body's chemistry and that changes your vibrations also. So, mag ya stress vibrations ni, what will you attract? You will attract more of stress. So, nusta therapy nahi, tyachya barobar divas bharamadhe check your self-talk. Tumhi kay bolta swatashi? Kadhi tari swatala kahi tari aashwasan dya. Ki fine, hoil sagla barobar hoil. Thik hai, asa asla tari aplyasathi kahitari hoil changlo. Kadhis bolat nahi. आपण स्वतःला क्रिटिसाइज करायला सगळ्यात पहिले असतो आणि आपली अपेक्षा असते की जगाने आपली वाहवा केली पाहिजे. या दोन लेवल्स मॅचच करू शकत नाहीत कधीच. प्रेम करणारं कोणी नाही. मला कोणीतरी हा प्रश्न विचारला की हाऊ टू अट्रॅक्ट द राईट पर्सन. यू कॅनॉट डू एनीथिंग टू अट्रॅक्ट द राईट पर्सन, यु नो. यू हॅव टू बी द राईट पर्सन, द रेस्ट ऑल ऑटोमॅटिकली विल फॉल इन प्लेस. पण बाहेर न पाहिजे. आत सगळं आपलं रिकाम आहे पण आपल्याला बाहेर न भरायची सवय, आणि आत्ता ते बाहेर न भरण्याची ॲक्टिव्हिटी बंद असल्यामुळे आपले हे सगळे स्ट्रेस रिस्पॉन्सेस, सगळे डिप्रेशन्स असे वर आलेले आहेत. सो वॉच व्हॉट आर यू टॉकिंग टू युअर सेल्फ. डू यू वॉन्ट इट? अवघड आहे, पैसे कमी आहेत, इकॉनॉमी डबगायला आलेली आहे, जॉब जात आहेत, हे सगळं असलं तरी आपल्यासाठी काहीतरी होईल. आय विल बी सिक्युअर्ड, आय विल बी प्रोटेक्टेड. पण हे पहिलं, सगळं नेगेटिव्ह बोलून झाल्यानंतर बोलायचं नाही आहे. हां, खूप लोक म्हणतात मग आम्ही कोणाला सांगायचं? एकदा सांगा ना. पण ज्या वेळेला एकदा सांगून तुमचं मन कदाचित हलकं होईल, पण तेच जेव्हा तुम्ही सतत 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 रिपीट करता, यू आर फॉर्मिंग अ पॅटर्न. ती सवय लागलेली आहे तुम्हाला. जसं एखाद्याला सिगरेटची, दारूची सवय लागते ना, तशी तुम्हाला सेल्फ पिटीची, सेल्फ सिम्पथीची, नेगेटिव्हिटीची सवय लागलेली आहे. व्यसन आहे ते.
सो टॅपिंग करून काहीच होणार नाही जर दिवसभर तुम्ही अशा इतक्या डॅम्प व्हायब्रेशन्समध्ये जगत असाल तर. सो वॉच व्हॉट आर यू टॉकिंग टू युअर सेल्फ. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला आश्वासनकारक फील करवा, स्वतःला सांगा की नो आय विल बी टेकन केअर ऑफ, माझ्यासाठी काहीतरी होईल, थिंग्स विल फॉल इन प्लेस, मला मदत मिळेल, माझ्यासाठी लोक उभी राहतील. सी वॉट हॅपन्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट आपण शिकणार आहे ज्याला 5 सेकंड रूल म्हणतात. आता जसं प्रत्येक गोष्ट ही एक डिसिजन असतो, ओके. लाईक तुम्ही जर ठरवलं की मला सकाळी उठायचं आहे, तुम्ही सकाळी उठायचं 7 वाजता हे ठरवलं आहे, हा डिसिजन आहे तुमचा. 7 वाजताचा अलार्म वाजल्यानंतर उठायचं का स्नूज करायचा हा पण एक डिसिजन आहे, ओके. सो ज्या ज्या वेळेला आपण तुम्ही ठरवता की मला ही एक्स वाय झेड गोष्ट आता नवीन करायची आहे, ती करायची का आपल्या मनाच्या बडबडीला भरी भरीस पडायचं, या ह्याच्यामध्ये ना एक 5 सेकंदाचा विंडो असतो. त्या 5 सेकंदाच्या विंडोमध्ये इफ यू कॅन विन देअर, यू कॅन ॲक्च्युली चेंज युअर पॅटर्न. कारण ह्या सगळ्या गोष्टी, मग नेगेटिव्ह थिंकिंग असू दे, सेल्फ सिम्पथी असू दे, सेल्फ पिटी असू दे, सतत दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं असू दे, कुठलीही चुकीची सवय असू दे, आळस असू दे, कंटाळा असू दे, प्रोकास्टिनेशन असू दे, हे सगळं हॅबिट आहे. आणि हे सगळं आपल्या ब्रेनमध्ये एका ऑटो मोडला चाललेलं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काहीच करायला लागत नाही. इट हॅपन्स ऑन इट्स ओन. कितीतरी लोकांना लक्षात पण येत नाही की आपण आलाम कधी स्नूज केला आणि परत कधी झोपलो. सो यू हॅव अ 5 सेकंड विंडो. मी हे मनी उपासनामध्ये पण सांगितलंय, पण एका वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगितलंय. यू हॅव अ 5 सेकंड विंडो. सो टू ब्रेक युअर हॅबिट, युअर प्रॅक्टिकल हॅबिट, युअर इमोशनल हॅबिट, युअर एनर्जेटिक हॅबिट, यू हॅव दिस 5 सेकंड विंडो. या 5 सेकंड विंडोमध्ये काय करायचं, कारण तुमचं ब्रेन तुम्हाला सांगत असतं, तुम्ही जर ठरवलं की मला कोणावर मला चिडायचं नाही, मला चिडचिड करायची नाही, आय म्हणून एक्सेप्ट आणि जसं आहे तसं मी जगणार आहे. तुम्ही ज्या वेळेला चिडचिड करायला जाता ना, तुमचं ब्रेन तुम्हाला सांगतं की तुला चिडचिड करायची नाही आहे, बट दॅट 5 सेकंड अँड युअर माइंड टेक्स ओव्हर अँड यू फील की नाही यार, मी नाही सांगितलं तर कोण सांगणार, ही माणसं कधीच ऐकत नाही, मला काहीच किंमत देत, इट टेक्स ओव्हर. सो ह्या 5 सेकंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, यू हॅव टू रिव्हर्स काउंट, ओके. सो तुम्हाला ज्या वेळेला थॉट येतो की मला चिडायचं नाही आहे, बिफोर युअर माइंड टेक्स ओव्हर यू हॅव टू स्टार्ट 5 4 3 2 1 बँग. ज्या वेळेला आपण रिव्हर्स, दिस मे सीम व्हेरी सिम्पल बट इट इज व्हेरी इफेक्टिव्ह, कारण दिस हेल्प्स टू ब्रेक युअर हॅबिट लूप्स. आपल्या ब्रेनमध्ये हॅबिट लूप्स आहेत. आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ॲक्टिवेट होतो जेव्हा आपण रिव्हर्स काउंटिंग करतो. सो व्हेन यू स्टार्ट रिव्हर्स काउंटिंग विथ अन इम्पल्स ऑफ अ थॉट, युअर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स गेट्स ॲक्टिवेटेड. सो इमिजिएटली यू विल बी एबल टू शिफ्ट. कदाचित पहिल्या 2-3 एपिसोड्समध्ये यू मे फेल बिकॉज आपल्या मनाचा डॉमिनन्स खूप आहे आणि त्याला आपल्याला सवय झालेली आहे त्याची. बट विथ प्रॅक्टिस यू विल रिअलाइज दिस, दॅट दिस इज इझी, अँड वन फाईन डे यू विल ॲक्च्युली वेक अप ॲट द टाइम युअर अलार्म रिंग्स अँड यू विल नॉट स्नूज इट. सो एक सवय ठरवा जी तुम्हाला फिजिकली बदलायची आहे, कुठली असेल ती, मग ती एक्सरसाइज करायची असेल, सकाळी उठायची असेल, जे काय व्हॉट एव्हर. एक सवय अशी ठरवा जी इमोशनली तुम्हाला चेंज करायची आहे, चिडचिड असेल तुमची, राग असेल, तिरस्कार असेल, सतत कटकट करणं असेल, तुम्ही ठरवा, ओके. अँड थर्ड इज वन प्रोफेशनल हॅबिट, वन प्रोफेशनल हॅबिट. या 3 सवयी कशा आणि कधी करायच्या हे तुम्ही प्लॅन करा आणि या 3 वेळेला हे प्रॅक्टिस करा. सपोज तुम्ही ठरवलं की मी सकाळी उठून वर्कआउट करणार आहे, तुम्ही गेज करा तुमच्यासाठी किती शक्य आहे, कसं आहे तुमचा दिवस, कसा आहे तुमचे बॉडीचे रिदम्स, कधी आहे तुम्हाला हाय कधी वाटतं, लो कधी वाटतं, तुम्ही कधी करू शकता, हे तुम्ही ठरवा. बट फॉर एक्झाम्पल इफ यू डिसाईड टू स्टार्ट वर्किंग आउट, सो तुम्ही जर ठरवलं की आता मला वर्कआउट करायचं आणि मग थॉट आला जाऊ दे ना उद्या करू, वर्कआउट करायचं आहे त्या पॉइंटला यू विल स्टॉप अँड से 5 4 3 2 1 गो. बिफोर युअर माइंड टेक्स ओव्हर अँड टेल्स यू की जाऊ दे ना उद्या करू, ओके. पहिल्या दिवशी होणार नाही कदाचित, बट तुम्हाला लक्षात राहणार आहे ना, बिकॉज युअर ब्रेन रिमाइंड्स यू. तुम्ही जे जे ठरवलं आहे करायचं आणि जे तुमच्याकडे होत नाही, हे तुमचा ब्रेन तुम्हाला रिमाइंड करतोच, विथ अ फिलिंग ऑफ गिल्ट असेल पण करतोच, दॅट इज इट्स जॉब. सो इफ यू डिसाईड टू डू दॅट
ट्राय दॅट, ट्राय दिस 5 सेकंड विंडो, इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. जे लोक डाएट करतायत आणि तुम्हाला असं जेवणानंतर गोड ओरिओ बिस्किट वगैरे खायची क्रेविंग झाली, सो देर इज अ थॉट दॅट टेल्स यू की आय शुड नॉट, मी हे खायचं नाही आहे, त्या पॉइंटला यू विल से 5 4 3 2 1 नो. बिकॉज इफ यू वेट तर मग युअर ब्रेन इज जाऊ दे ना, एकाने काय होतं आहे, एकाने काय होतं आहे आणि आजनी काय फरक पडणार, अजून भरपूर वेळ आपल्याकडे. बिफोर दिस माइंड टेक्स ओव्हर, हिअर यू हॅव टू ब्लॉक इट. ओके, तर पहिल्या दिवशी होणार नाही कदाचित, डोंट गेट डिसअपॉइंटेड की अरे काय यार परत मी खाल्लंच, इट्स ओके, म्हणून खायचं नाही आहे, बट यू विल फॉर्म दिस हॅबिट स्लोली. तुमचं असं तुम्ही ठरवलं आहे की मी कोणालाही वाईट बोलणार नाही, मी कटकट करणार नाही, आणि सवयीप्रमाणे तुमच्या जिभेवर येणार आहे ते की तू करतच नाहीस, तू कधी कामच करत नाहीस, असं इथे जेव्हा येईल ना, यू टू टेल युअर सेल्फ 5 4 3 2 1 नो बिफोर युअर माइंड टेक्स ओवर. ट्राय दिस, इट हॅज हेल्प्ड अ लॉट ऑफ पीपल टू ब्रेक लॉट ऑफ हॅबिट्स, इट मे हेल्प यू ऑल्सो. कारण आपल्याला ही जसं आपण स्ट्रेसची सवय लावली आहे ना स्वतःला, ती नकळत लागलेली आहे. इझी होतं कारण ते आपल्यासाठी आवडणारी गोष्ट होती, ब्रेनला इझी होतं त्या सगळ्यावरती जगणं. सो तसंच आपल्याला ह्या गोष्टींची सवय लावायला लागणार आहे स्वतःला, तरच हे जेव्हा ॲक्च्युअल वॉरमध्ये आपण जाणार आहे ना, त्यावेळेला वी विल सर्वाईव्ह. बिकॉज रिमेंबर, इट इज सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, फिटेस्ट ऑन ऑल लेवल्स, इमोशनल, एनर्जेटिक अँड प्रॅक्टिकल. सो इट्स नॉट टाईम टू रेस्ट, इट इज टाईम टू बिल्ड युअर मसल्स. सो फ्लेक्स युअर मसल्स, बी व्हेरी सिन्सिअर. थेरपीज करताना, टॅपिंग करत असाल, कुठल्याही व्हिडिओमधलं काहीही फॉलो करत असाल, बी व्हेरी व्हेरी सिन्सिअर. तुमचं अंडरस्टँडिंग चेक करा त्याच्या पाठीमागचं. नुसतं ते मी जसं बोलतीये तसंच्या तसं टॅपिंग करू नका, तुमचं अंडरस्टँडिंग चेक करा की खरंच माझ्या या सवयीमध्ये किती फरक पडला आहे, खरंच असं घडतं आहे का माझ्याबरोबर लाईफमध्ये. सो बिल्ड युअर सेल्फ ऑन ऑल थ्री लेवल्स, इमोशनल, प्रॅक्टिकल अँड प्रोफेशनल लेवल, तरच या हे जे सगळं ब्लेसिंग इन डिस्गाईज झालेलं आहे, हा जो सगळा लॉकडाऊन झालेला आहे, हा ॲक्च्युली आपल्यासाठी ब्लेसिंग इन डिस्गाईज टर्न आउट होणार आहे. ओके, सो वी विल स्टार्ट टुडेज टॅपिंग राऊंड फॉर डिप्रेशन अँड एन्झायटी. ओके, सो कधी कधी मला माहिती आहे पेपटॉक झाल्यावरती डिप्रेशन गेज करणं खूप अवघड असतं, बट स्टील रुटीनमध्ये गेज करा की नेगेटिव्ह काही आल्यावरती तुमच्या सिस्टममध्ये किती डिप्रेशन असतं, किती असे डूबडाऊन होतो आपण. ओके, टॅपिंग स्टार्ट करूया आपण. कुणी कॉमेंट्स करू नका, थेरपीकडे लक्ष द्या. सो पूर्ण झाल्यानंतर यू कॅन एक्सप्रेस युअर व्ह्यूज की व्हॉट यू फेल्ट, व्हॉट वॉज यूजफुल अँड हाऊ विल यू ट्राय इट वगैरे, हे सगळं तुम्ही नंतर करू शकता. बट डोंट डिस्ट्रॅक्ट युअर सेल्फ राईट नाव जेव्हा आपण ॲक्च्युली टॅपिंग करणार आहे. फाईन, सो हाताच्या पॉईंटवरती टॅप करूया. डोळे बंद करा. आणि विचार करा, हे सगळं जी परिस्थिती आहे, पैशाची परिस्थिती, पुढे कसं होणार, काय होणार, हे जे सगळं आहे, या सगळ्याचा किती किती डिप्रेशन येतं तुम्हाला. 0 to 10 स्केलवरती गेज करायचा प्रयत्न करा. किती लो वाटतं. सगळ्यात महत्वाचं, आपल्याला आता डायरेक्शनलेस वाटतं, आपल्याला कळतच नाही आहे हे सगळं काय होणार आहे. सो असे काय काय विचार आहेत जे तुम्हाला पूर्णपणे डिस्टर्ब करतात, चेक करा. पैशाचे विषय आले की डिस्टर्ब होता, कोरोनाची न्यूज आली की डिस्टर्ब होता, घरातल्या वातावरणाने डिस्टर्ब होता, तुम्हाला काहीतरी करायचं होतं जे करू शकला नाही आहे ते आठवलं की डिस्टर्ब होता, आपल्याला आता सगळ्यांनाच होपलेस वाटतंय. बिकॉज वी रिअली डोंट नो कधी थांबणार आहे हे सगळं, पैशाचं काय होणार आहे. बॉडीवरती याचा काही इफेक्ट जाणवतो का बघा, कुठे पेन जाणवतो का या सगळ्या विचारांमुळे.
या सगळ्या कामांमुळे जे अंगावर पडलेलं आहे याच्यामुळे कुठे पेन जाणवतो का बॉडीमध्ये? मेंदूमध्ये पूर्ण थकल्यासारखं वाटतं का? हे सगळे विचार माझ्या सिस्टीममध्ये आल्यावरती माझी सगळी एनर्जीच ड्रेन होते. मला खूप डिप्रेस्ड वाटतं, अडकल्यासारखं वाटतं. हे सगळं कधी थांबणार आहे? कधी सगळं परत पहिल्यासारखं होणार आहे? होणार पण आहे की नाही? हे विचार मला खूप त्रास देतात. मला ड्रेन्ड वाटतं या विचारांमुळे. शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर माझा स्टॅमिनाच संपल्यासारखं मला वाटतं. टॅपिंग केल्यावर तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण परत ही अवस्था लॅप्स होते सिस्टीममध्ये. मला खूप हेल्पलेस, होपलेस, फोकसलेस वाटतं. असं असलं तरी मी स्वतःला अंतःकरणापासून स्वीकारते, निरपेक्ष प्रेम करते, क्षमा करते. आणि या अवस्थेतनं रिलीज होऊ देते. माझ्या पेशींना एकतर सतत स्ट्रेसमध्ये जगण्याची सवय आहेच, आणि त्यात ही सगळी आत्ताची परिस्थिती. हे डिप्रेशन, ही ड्रेन्ड अवस्था मला हँडलच होत नाही आहे. मला शारीरिकरित्या, मानसिकरित्या ड्रेन झाल्यासारखं वाटतं. टॅपिंग केल्यावर बरं वाटतं, पण परत थोड्या वेळाने तीच अवस्था माझ्या सिस्टीममध्ये निर्माण होते. असं असलं तरी मी स्वतःला अंतःकरणापासून स्वीकारते, निरपेक्ष प्रेम करते, क्षमा करते. आणि या अवस्थेतनं, या डिप्रेस्ड अवस्थेतनं, होपलेस अवस्थेतनं, फोकसलेस अवस्थेतनं रिलीज होऊ देते. शॉर्ट टॅपिंगकडे येऊया. माझ्या पेशींना आधीच स्ट्रेस आणि एन्झायटीमध्ये जगण्याची सवय, त्यात ह्या सगळ्या परिस्थितीमुळे अधिक स्ट्रेस आणि एन्झायटी माझ्या सिस्टीममध्ये क्रिएट झाली. मला प्रचंड डिप्रेस्ड वाटतं, होपलेस वाटतं. माझा फोकसच गेल्यासारखा वाटतो. चांगलं काही करायला, चांगल्या अवस्थेत जगायला मला मोटिवेटेडच वाटत नाही. चांगलं काही करायला, चांगल्या अवस्थेत जगायला मला मोटिवेटेडच वाटत नाही. हा प्रचंड स्ट्रेस, ही एन्झायटी, हे डिप्रेशन
हा स्ट्रेस, ही एंग्झायटी, हे डिप्रेशन, ही प्रचंड फोकसलेस अवस्था, कितीही प्रयत्न केला तरी मला स्टेबल वाटतच नाही. या अवस्थेत ना मी स्वतःला रिलीज होऊ देते. रिलीज, 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 रिलीज. आई चूज टू फील फोकस्ड अँड मोटिवेटेड. आई चूज टू फील फोकस्ड अँड मोटिवेटेड. आई चूज टू फील फोकस्ड अँड मोटिवेटेड. आई चूज टू फील पॉझिटिव्ह. I choose to feel positive. 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 Stable and protected. Stable, protected and secured. I am stable, protected and secured. I am stable, protected and secured. I am stable, protected and secured. I choose to feel stable, protected and secured. I choose to feel stable, protected, and secured. I choose to feel stable, protected, and secured. Touch and breathe करणारे आपण पहिला हात पॉइंट वरती ठेवा, आयब्रो पॉइंट वरती, स्पर्शाकडे लक्ष द्या. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने उश्वास सोडायचा. Breathe in. Breathe out. परत डोळ्याच्या बाजूच्या पॉइंट्स वरती स्पर्शाकडे लक्ष द्या. श्वास आत घ्या. Breathe in. Breathe out. डोळ्याच्या खाली. Breathe in. Breathe out. नाकाच्या खाली. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ओठाच्या खाली. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. कॉलर बोन स्पर्शाकडे लक्ष द्या. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. आर्मपिट्सच्या खाली. Breathe in, breathe out. डोक्यावर. Breathe in, breathe out. डोळे बंद करा, हात खाली घ्या. तुझ बॉडी रिलॅक्स करू दे 30 सेकंद. सो डू दिस एव्हरी डे. बुधवारची वाट बघू नका की तुम्ही आठवड्याभराचं क्लटर साठवलं असेल तर ते मी बुधवारी येऊन क्लीन करेन. वी आर जस्ट ॲडिंग टू एव्हरी डे स्टॅपिंग. सो
आठवडाभर नेगेटिव्हिटीज आठवून ठेवू नका. आपण हे का करतोय तर कधी कधी एकत्र केल्यानंतर किंवा मी करवून घेतल्यानंतर तुमच्याकडनं द इफेक्ट इज मोर, पीपल एक्सपिरियन्स ग्रेट रिझल्ट्स, ग्रेट शिफ्ट. पण आपण कुठेतरी रोज देखील स्वतःची ती एनर्जी रन केली पाहिजे. सो नुसतं टॅपिंग नाही, दिवसभर पण काय अवस्थेत राहतोय, कसं वागतोय, लक्ष द्या सेल्फ टॉककडे, स्वतःला एनकरेज करा, बी मोटिवेटेड. यू डोंट नीड एनिथिंग आउटसाईड टू मोटिवेट यू, यू कॅन बी सेल्फ मोटिवेटेड, यू कॅन बी इन लव्ह विथ युअर सेल्फ. सो चेक करा, कारण ते तुमचे पॅटर्न्स क्रिएट करतायत. सो पुढे जे येणार आहे त्या परिस्थितीसाठी आज प्रिपेअर करूया. त्यावेळेला असं म्हणायची वेळ नको की अरे थोडासा अजून वेळ मिळाला असता तर वी वुड हॅव डन मच बेटर. सो पॉलिश युअर स्किल्स ऑन ऑल लेवल्स, यूज द 5 सेकंड रूल अँड इट वर्क्स, इट डेफिनेटली वर्क्स. ओके, टॅप करा, मेडिटेशन्स करा, 5 सेकंड रूल अप्लाय करा, चेक युअर सेल्फ टॉक अँड नो बडी कॅन स्टॉप अस फ्रॉम विनिंग दिस वॉर. ओके, सो थँक यू फॉर बीइंग विथ अस टुडे. आय विल सी यू ऑल ऑन नेक्स्ट वेनसडे. थँक यू अँड गुड नाईट.